हॅलो स्टुडंट इव्हॉल्युशन हा लेसन आपण एन सी आर टीमधून स्टडी करतो आहे तर या लेसनमधला या आधीचा जो आपण पॉईंट स्टडी केला त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी आपण नॅचरल सिलेक्शनचं एक, एक एक्झाम्पल बघितलं ते म्हणजे इंग्लंडमध्ये जे मॉथ इव्हॉल्व्ह झाले त्याचा आपण एक्झाम्पल स्टडी केलं यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन स्टडी करणार आहोत पण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन स्टार्ट करण्याआधी त्याच्या आधीचा जो पॅराग्राफ आहे तो एकदा सगळ्यांनी व्यवस्थित पहा सिमिलरली एक्सेस यूज ऑफ हर्बिसाइड्स पेस्टिसाइड्स एक्सेट्रा हॅज ओनली रिझल्टेड इन सिलेक्शन ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज इन मच लेसर टाइम स्केल दिस इज अल्सो ट्रू फॉर मायक्रोब्स अगेन्स्ट विच वी एम्प्लॉय अँटीबायोटिक ऑर ड्रग्ज अगेन्स्ट यू कॅरिओटिक ऑर्गॅनिझम ऑर सेल सो या तीन स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे तर जेव्हा आपण जास्त प्रमाणापेक्षा जास्त हर्बिसाईड्स किंवा पेस्टिसाईड्स यूज करतो तर यांच्या अतिरेकी यूजमुळे ज्या से ज्या स्पेसीज सेन्सिटिव्ह असतात त्या किल होतात मात्र ज्या स्पेसीज रेजिस्टंट आहेत हर्बिसाईड्स किंवा पेस्टिसाईड्सना त्या ते हर्बिसाईड आणि पेस्टिसाईडचे लेवल टॉलरेट करतात आणि सर्वाईव्ह होतात आणि वेनी खूप कमी वेळेमध्ये रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप होतात ओके okay, सो so हे सेम बॅक्टेरियांच्याही बाबतीत ट्रू आहे याच्यामध्ये आपण जे ड्रग्ज किंवा अँटीबायोटिक यूज करतो याच्यामध्ये ज्या सेल सेन्सिटिव्ह असतात त्या किल होतात आणि ज्या सेल रेजिस्टंट असतात त्या सर्वाय होतात आणि यावेनी नवीन स्पेसीज अराईज होते हेन्स रेजिस्टंट ऑर्गॅनिझम ऑर सेल आर ॲपिअरिंग इन अ टाइम स्केल ऑफ मंथ ऑर इयर अँड नॉट सेंच्युरीज सो यावेनी रेजिस्टंट व्हरायटीज ऑकर व्हायला अरायज व्हायला मंथ किंवा सेंच्युरी सॉरी मंथ किंवा इयर्स लागतात सेंचुरीज लागत नाहीत सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ इव्हॉल्युशन बाय अँथ्रोपोजेनिक ॲक्शन सो हा पॉईंट सगळ्यांनी अंडरलाईन करा अँथ्रोपोजेनिक ॲक्शन कारण याच्यामध्ये ह्युमन बीइंगच्या एक्सेसिव्ह यूजमुळे ह्या रेजिस्टंट व्हरायटीज डेव्हलप झालेल्या आहेत So, सो असं जर होत असेल तर याला अँथ्रोपोजेनिक ॲक्शन असं म्हटलं जातं सो so, अँथ्रोपोजेनिक ॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल एक्सेस हर्बिसाईड्स आणि पेस्टिसाइड्स यूज केल्यामुळे रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलप होणं एक्सेस अँटीबायोटिक आणि ड्रग यूज करण्याने रेजिस्टंट ऑर्गॅनिझम किंवा सेल ॲपियर होणं सो so, हे दोन्हीही अँथ्रोपोजेनिक ॲक्शनचे एक्झाम्पल आहेत ओके दिस अल्सो टेल अस दॅट इव्होल्यूशन इज नॉट अ डायरेक्टेड प्रोसेस इन द सेन्स ऑफ डिटर्मिनिझम इट इज अ स्टॅटोस्कॅस्टिक प्रोसेस बेस्ड ऑन चान्स इव्हेंट इन नेचर अँड चान्स म्युटेशन इन ऑरगॅनिझम सो हे जे आपण एक्झाम्पल पाहिलं हे एक्झाम्पल सांगतं की इवोल्युशन हे डायरेक्टेड प्रोसेस नाही आहे तर इव्होल्युशन जे आहे ती चान्स इव्हेंटवरती डिपेंड करते नेचरमध्ये जे चान्स आहेत ज्या संधी आहेत आणि ऑर्गॅनिझममध्ये होणारे जे चान्स बाय चान्स होणारे जे म्युटेशन आहेत तर ह्या चान्स इव्हेंटवरती इव्होल्युशन डिपेंड करतं कोणत्याही डायरेक्शननी इव्होल्युशन एका पर्टिक्युलर डायरेक्शन किंवा डिटरमाइंड नाही की पर्टिक्युलर याच वेने इव्होल्यूशन होणार निसर्गामध्ये संधी मिळणं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सेस हर्बिसाइड्स यूज करण्यामुळे जे ऑर्गॅनिझम हर्बिसाइडना टॉलरेट करू शकतात त्यांना चान्स मिळाला ते सर्वाईव्ह झाले जे नाही करू शकत ते त्यातून बाजूला झाले सो so, नेचरमधला चान्स इव्हेंट किंवा ऑर्गॅनिझममध्ये होणारं चान्स म्युटेशन जे चा okay. आहे ते यासाठी रिस्पॉन्सिबल आहे सगळ्यांनी हा पॅराग्राफ नीट लक्षात घ्या याच्यामध्ये अँथ्रोपोजेनिक ॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स नीट लक्षात ठेवा ओके नेक्स्ट पॉईंट इज वॉट इज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन दिस इज अल्सो इम्पॉर्टंट पॉईंट हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इव्हॉल्युशनमधला ॲडॅप्टिव्ह रेडिएशन सो यात दिलेले दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत दोन एक्झाम्पलमध्ये फर्स्ट जे आहे ते आहे डार्विन फिंचेस आणि सेकंड एक्झाम्पल आहे ऑस्ट्रेलियन मार्सुपियल ऑर्गॅनिझमचा सो फर्स्ट आपण डार्विन फिंचेसचे एक्झाम्पल स्टडी करतो आहे सो डार्विनने त्यांची थिअरी सांगत असताना काही ठिकाणी प्रवास किंवा त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सगळ्यांसमोर मांडले तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा गॅलॅपॅग आयलँडवरती जो वयाज किंवा जी जर्नी केली होती जो प्रवास केला होता त्या ते ठिकाणी त्यांना क्रिएचरमध्ये अमेझिंग डायव्हर्सिटी पाहायला मिळाली लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली अमेझिंग डायव्हर्सिटी गॅलॅपॅग आयलँडवरती त्यांना पाहायला मिळाली ओके त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टचे त्यांना स्मॉल ब्लॅक बर्ड होते आणि त्या स्मॉल ब्लॅक ब्लॅक बर्डनाच नंतर डार्विन फिंचेस असं नेम देण्यात आलं त्यांच्या लक्षात आलं हे जे ब्लॅक बर्ड आहेत हे ही रिअलाइज दॅट देअर वेअर व्हरायटीज ऑफ फिंचेस इन द सेम आयलँड ओके तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच आयलँडवरती व्हरायटी ऑफ फिंचेस वेगवेगळ्या प्रकारचे फिंचेस जे आहेत ते त्या आयलँडवरती प्रेझेंट होते ऑल द व्हरायटीज ही कांजुक्युअड इवॉल्व ऑन द आयलँड इट सेल्फ ओके सो त्यांनी अनुमान कांजुक्युअड म्हणजे अनुमान किंवा अंदाज लावणं सो त्यांनी अंदाज बांधला की या सगळ्या ज्या फिंचेसच्या व्हरायटी आहेत त्या आयलँडवरतीच डेव्हलप झालेल्या आहेत फ्रॉम द ओरिजिनल सीड इटिंग फीचर मेनी ऑदर फॉर्म्स विथ ऑल्टर्ड बीक अरोज एनॅबलिंग देम टू बिकम इन्सेक्टिव्होरस अँड व्हेजिटेरियन फिंचेस सो ओरिजिनल जी फिंचची स्पेसिस होती ती सीड इटिंग फीचर असणारी होती किंवा सीड खाणारे होते तर त्या सीड इटिंग फीचरपासून बीकमध्ये कितीतरी अल्टर्ड फॉर्म तयार झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिंच जे आहेत ते अरायज झाले सो धिस प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट स्पेसीज इन अ गिव्हन जिओग्राफिकल एरिया स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट अँड लिटरली रेडिएटिंग टू अदर एरियाज ऑफ जिओग्राफी इज कॉल्ड ॲडॅप्टिव्ह रेडिएशन सो हे फर्स्ट एक्झाम्पलच आपण रिपीट बघूयात सो so, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सो so, डार्विन यांनी गॅलॅपॅगस आयलँडवरती जेव्हा वयाज केला समुद्री प्रवास केला तेव्हा त्या ते ठिकाणी लिव्हिंग क्रिएचरची त्यांना डायव्हर्सिटी पाहायला मिळाली त्या सगळ्यात इंटरेस्टिंग एक्झाम्पल म्हणजे फिंचेसच आहे तर हे जे स्मॉल ब्लॅक बर्ड होते तर यांच्यामधल्या बरीच व्हरायटी त्यांना तिथे पाहायला मिळाली आणि त्यांनी असा अंदाज लावला की ही जी व्हरायटी आहे ती ह्या आयलँडवरतीच डेव्हलप झालेली आहे फ्रॉम ओरिजिनल सी फीचर म्हणजे ओरिजिनल जो फिंच आहे त्याचं फीचर जे आहे किंवा तो जो फिंच आहे तो सीड इटिंग करणारा होता किंवा सीड खाणारा होता तर त्या ओरिजिनल फिंचपासून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फिंच आराई झाले मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे फिंचेस आहेत यांच्यामध्ये चेंज काय होता तर त्यांचा बीक पॅटर्न वेगवेगळा होता चोचीचा पॅटर्न वेगवेगळा होता आणि ह्या वेगवेगळ्या बीक पॅटर्नमुळे व्हेजिटेरियन फिंचपासून ते इन्सेक्टिओरस फिंचपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काही फिंच बड आणि फ्रूट खाणारे होते काही लिव्स खाणारे फिंच होते काही ना खाणारे होते सो यावेळी कोणत्या टाईपचं फूड आहेत यानुसार त्यांच्या फिंचमध्ये त्यांच्या बीकमध्ये चेंज झाला आणि याच्यावरून त्यांनी ॲडॅप्टिव्ह रेडिएशनची डेफिनेशन सांगितलेली आहे दिस प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट स्पेसीज इन गिवन जिओग्राफिकल एरिया स्टार्टिंग फ्रॉम ए पॉईंट अँड लिटरली रेडिएटिंग टू अदर एरियाज ऑफ जिओग्राफी इज कॉल्ड ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ओके मग ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय तर जे एका पॉईंटपासून स्टार्ट होते एका ठिकाणाहून स्टार्ट होते जे त्या जिओग्राफी आता जिओग्राफी म्हणजे सपोज ते आयलँड आहे तर त्या आयलँडच्या वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये ते बर्ड्स जेव्हा गेले वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये म्हणजे काही फॉरेस्टमध्ये असतील काही समुद्राच्या किनारी असतील सो अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये जेव्हा हे बर्ड गेले तेव्हा त्या नुसार, वेग -वेग त्या ठिकाणी मिळणाऱ्या फूडनुसार त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलं आणि त्यांच्यामध्ये चेंजेस झाले सो इव्होल्युशन एका पॉईंटपासून स्टार्ट झालं आणि वेगवेगळ्या जिओग्राफिक एरियामध्ये म त्या पद्धतीनं चेंजेस झाले त्या ऑर्गॅनिझममध्ये सो याला म्हटलं जातं ॲडॅप्टिव रॅडिएशन रॅडिएट होणं वेगवेगळ्या डायरेक्शननी जाणं आणि ॲडॅप्ट करणं स्वतःला त्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्ट करण्यासाठी झालेले हे चेंजेस आहेत सो so, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा पुन्हा एकदा रिपीट करते आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन दिस इज प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ही इव्हॉल्युशनची प्रोसेस आहे ब याच्यामध्ये काय होतं तर वेगवेगळ्या स्पेसीस अराईज होतात कशा अराईज होतात तर गिवन जिओग्राफिकल एरियामध्ये सपोज आयलँड हा जिओग्राफिकल एरिया दिला तर या जिओग्राफिकल एरियाच्या एरिया एका पॉईंटपासून हे स्टार्ट होतं आणि लिटरली हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते वेगवेगळ्या वेग एरियामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग जिओग्राफिकल एरियामध्ये रेडिएट होतात आणि ज्या ज्या ठिकाणी गेलेले त्या ठिकाणच्या कंडिशननुसार त्यांच्या बिग पॅटर्नमध्ये चेंजेस पाहायला मिळतात सो so, या वेनी वेगवेगळ्या वेग 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 स्पेसेस अरायट झाल्या याला म्हटलं जातं ॲडॅप्टिव रेडिएशन सो ॲडॅप्टिव्ह रेडिएशन सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा हे फर्स्ट एक्झाम्पल होतं ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचं सेकंड एक्झाम्पल आहे ऑस्ट्रेलियन मार्सुपियल सो एक्झाम्पल काय आहे पहा सो रॅडिएशन चा एक एक्झाम्पल आपण डार्विन फिंचेस पाहिलं सेकंड एक्झाम्पल ऑस्ट्रेलियन मार्सुपियल स्टार्ट करण्याआधी ॲडॅप्टिव रॅडिएशन जे आहेत ते मेन दोन टाईपचे असतात आता हे दोन्ही टाईप एन सी आर टीमध्ये दिलेले नाहीत मात्र एक टाईप पुढे दिलेलं आहे आणि तो टाईप समजण्यासाठी तुम्हाला दोन्हीही टाईप माहिती पाहिजे सो टाईप काय आहेत पहा हवं तर हे दोन्ही टाईप लिहून घ्या किंवा नोट डाऊन करा सो ॲडॅप्टिव्ह रेडिएशन दोन टाईपचं असतं एक ॲडॅप्टिव्ह डायव्हर्जन्स आणि दोन ॲडॅप्टिव्ह कॉन्व्हर्जन्स सो आता ॲडॅप्टिव्ह डायव्हर्जन्स म्हणजे काय बघा ॲनिमल्स ऑफ सेम ऑर क्लोजली रिलेटेड ग्रुप एक्झिबिट ग्रेट डायव्हर्जन्स इन देअर मॉर्फोलॉजी व्हेन फाऊंड इन डिफरंट हॅबिटॅट सो ॲनिमल्स ऑफ सेम ऑर क्लोजली रिलेटेड ग्रुप ॲनिमल एकतर सेम ग्रुपचे आहेत किंवा क्लोजली रिलेटेड ग्रुपचे ॲनिमल्स आहेत तर हे ॲनिमल त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये ग्रेट डायव्हर्जन्स किंवा वेगवेगळेपणा दाखवतात जेव्हा हे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात याला म्हटलं जातं ॲडॅप्टिव्ह डायव्हर्जन्स डायवर्ट झाले ओरिजिनली एकच ऑर्गॅनिझम किंवा एकाच ग्रुपचे ऑर्गॅनिझम होते मात्र वेगवेगळ्या वे हॅबिटॅटमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंज झाला आत्ता जे आपण एक्झाम्पल पाहिलं डार्विन फिंचेस हे ॲडॅप्टिव्ह डायव्हर्जन्सचे एक्झाम्पल आहे सो ॲडॅप्टिव रेडिएशन म्हणजे काय तर इव्होल्युशनची प्रोसेस आहे ही इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या वेग स्पेसीज अराईज होतात आणि पर्टिक्युलरली ही जी प्रोसेस आहे ती जिओग्राफिकल एरियाच्या एखाद्या पॉईंटपासून सुरू होते आणि लिटरली वेगवेगळ्या एरियामध्ये ही रेडिएट होते म्हणजे सेम ग्रे जिओग्राफीच्या वेगवेगळ्या वेग हॅबिटॅटमध्ये जेव्हा ते ऑर्गॅनिझम जातात तेव्हा त्यांच्यासमोर असणाऱ्या कंडिशननुसार ते ॲडॅप्टेशन दाखवतात त्यांची मॉर्फॉलॉजी चेंज होते आणि एकाच ग्रुपच्या ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या वेग स्पेसिसमध्ये डेव्हलप होतात सो याला ॲडॅप्टिव रेडिएशन असं म्हटलं जातं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ॲडॅप्टिव्ह रेडिएशनचे दोन टाईप आहेत ॲडॅप्टिव डायव्हर्जन्स अँड ॲडॅप्टिव कॉन्व्हर्जन्स आत्ता आपण जे एक्झाम्पल पाहिलं डार्विन फिंचेस हे ॲडॅप्टिव्ह डायव्हर्जन्स होतं मी त्याची डेफिनेशन सांगितली पुन्हा एकदा रिपीट करते आहे ॲडॅप्टिव डायव्हर्जन्स म्हणजे ॲनिमल्स ऑफ सेम ग्रुप ऑर क्लोजली रिलेटेड ग्रुप एक्झिबिट ग्रेट डायव्हर्जन्स इन देअर मॉर्फॉलॉजी एकाच ग्रुपचे ॲनिमल किंवा क्लोजली रिलेटेड ग्रुपचे ॲनिमल जेव्हा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये ग्रेट डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळतं सो so, हेच आपण डार्विन फिंचेसच्या बाबतीत बघितलं फिंचेस जे आहेत ते एकाच ग्रुपचे ऑर्गॅनिझम आहेत मात्र हे जेव्हा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहायला जातात तेव्हा त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंज मॉर्फॉलॉजी एक्सटर्नल फीचर तर त्यांचा जो बीकचा पॅटर्न आहे तो वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे सेकंड एक्झाम्पल ऑस्ट्रेलियन मार्सोपियल सी आणि एक्झाम्पल इज ऑस्ट्रेलियन मार्सुपियल मार्सुपियल्स म्हणजे काय असतं तर पाउच मॅमल लाईक कांगारू कांगारू सगळ्यांना माहिती आहे कांगारू हा मॅमेलियामध्ये येतो आणि मॅमेलियामध्ये तो पाऊच मॅमल आहे मॅमेलचे आपण प्लासेंटल मॅमल त्यानंतर मार्सोपियल असे वेगवेगळे वेग आपण ग्रुप करतो तर याच्यामध्ये मार्सुपियल म्हणजे अशा ऑर्गॅनिझम ज्यांच्या बॉडीवरती पाऊच असतं ज्याच्यामध्ये फिमेल त्यांच्या न्यूबॉर्ननं कॅरी करते ओके सो ऑस्ट्रेलियन मार्सुपियल म्हणजे पाऊच मॅमल हे नीट लक्षात ठेवा ए नंबर ऑफ मार्सुपियल इच इच डिफरंट फ्रॉम दी अदर इवॉल्व फ्रॉम अँड ॲन्सेस्ट्रल स्टॉक बट ऑल विदिन द ऑस्ट्रेलियन आयलँड कॉन्टिनेंट व्हॅन मोर दॅन वन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ॲपियर टू हॅव ऑकर्ड इन अॅन आयसोलेटेड जिओग्राफिकल एरिया वन कॅन कॉल धीस कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन आता हे कॉन्व्हर्जंट मी आधी तुम्हाला सांगितलं ॲडॅप्टिव डायव्हर्जन्स तसं हे कॉन्वर्जंट इव्हॉल्युशन जे म्हणत आहेत तेच म्हणजे ॲडॅप्टिव्ह कॉन्व्हर्जन सो बघा ऑस्ट्रेलियन मार्सुपियल पाऊच मॅमल जे आहेत so, uh, ते आपल्याला कांगारू माहिती आहे पण त्याच्याबरोबरच वुम बँडिकोट कॉयला मार्सुपियल मोल शुगर ग्लेडर त्यानंतर टास्मानियन वुल्फ टायगर कॅट बँडेड अँटीटर मार्सुपियल रॅट हे वेगवेगळे जे आहेत हे मार्सुपियल ऑर्गॅनिझम आहेत जे ऑस्ट्रेलियन आयलँड कॉन्टिनेंटमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत ह्या सगळ्यांचा ॲन्सेस्ट्रल स्टॉक जो आहे तो कॉमन आहे ओके सो यांनी जरी ॲन्सिस्ट्रॉ स्टॉक कॉमन म्हटलं तरी हे ऑर्गॅनिझम मात्र कसे आहेत एकमेकांपेक्षा वेगळे फिंच आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपियल जर आपण कम्पेअर केलं तर फिंचेस जे आहेत ते एकाच ग्रुपचे ऑर्गॅनिझम आहेत जे वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहायला गेल्यामुळे त्यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस पाहायला मिळालं तर हे मार्सुपियल ऑर्गॅनिझम जे आपण पाहिलं ऑस्ट्रेलियन मार्सुपियल हे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत मात्र सेम हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे जे चेंजेस आहेत ते इथं दिलेले आहेत सो इवॉल्व फ्रॉम ॲन ॲन्सेस्ट्रल स्टॉक बट ऑल विद इन ऑस्ट्रेलियन आयलँड कॉन्टिनेंट व्हॅन मोर दॅन वन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ॲपियर्ड टू हॅव ऑकर्ड इन अॅन आयसोलेटेड जिओग्राफिकल एरिया एकापेक्षा जास्त ॲडॅप्टिव्ह रेडिएशन जेव्हा आयसोलेटेड जिओग्राफिकल एरियामध्ये पाहायला मिळतात तेव्हा त्याला कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे अजून एक तिथे गोष्ट ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंटमध्ये ऑब्झर्व करायला मिळाली ज्यावेळी मार्सुपियल मॅमलचं इव्हॉल्युशन सुरू होतं त्याचवेळी प्लासेंटल मॅमलसुद्धा इव्हॉल्व्ह झालेले आहेत सो त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवणारे ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल दिले म्हणजे बघा प्लासेंटल मॅमल्स इन ऑस्ट्रेलिया अल्सो एक्झिबिट ॲडॅप्टिव्ह रेडिएशन इन इव्हॉल्व्हिंग इन टू व्हरायटीज ऑफ सच प्लासेंटल मॅमल्स इच ऑफ विच अपिअर टू बी सिमिलर टू अ करस्पॉन्डिंग मार्सोपियल जसं मार्सोपियल मॅमल्समध्ये आपण आत्ता पाहिलं की इव्हॉल्युशन झालं कॉन्व्हर्जन्टिव किंवा ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालं त्याच पद्धतीनं ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंटमध्ये जे प्लासेंटल मॅमल आहेत यांच्यामध्ये सुद्धा ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालं आणि हे रेडिएशन जे आहे ते सेम मार्सुपियलसारखं बघा पुन्हा एकदा लाईन रीड करा प्लासेंटल मॅमल्स इन ऑस्ट्रेलिया अल्सो एक्झिबिट ॲडॅप्टिव्ह रेडिएशन इन इव्हॉल्विंग इन टू व्हरायटीज ऑफ सच प्लासेंटल मॅमल इच ऑफ विच ॲपियर टू बी सिमिलर टू करस्पॉन्डिंग मार्सुपियल म्हणजे कसं बघा प्लासेंटल मोल दिलेला आहे तसाच मार्सुपियल मोल इकडे प्लासेंटल अँटेटर दिला आहे तसा नमबॅट अँटेटर दिलेला आहे माऊस तसं मार्सुपियल माऊस लेम्यूर त्यांचा स्पॉटे स्पॉटेड कसकस त्यानंतर फ्लाइंग स्क्वॅरल फ्लाइंग फॅलेंजर बोंब कॅट त्यानंतर नेक्स्ट टास्मानियन टायगर कॅट वुल्फ टेस टास्मानियन वुल्फ तर प्लासेंटल मॅमलचंही त्याचवेळी त्या ठिकाणी ॲडॅप्टिव्ह रेडिएशन झालेलं आहे आणि त्यांनी सिमिलॅरिटी कोणास करस्पॉन्डिंग मार्सुपियल मॅमल्सशी दाखवलेली आहे सो इथं आपण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन पाहिलं हे जे सेकंड एक्झाम्पल पाहिलं आपण मार्सुपियलचं हे ॲडॅप्टिव्ह कॉनव्हर्जनचं एक्झाम्पल आहे मग आता ॲडॅप्टिव कॉन्व्हर्जन म्हणजे काय तर ॲनिमल्स ऑफ अनरिलेटेड ग्रुप ऑक्युपाईंग सेम हॅबिटॅट एक्झिबिट कॉमन फीचर अनरिलेटेड ग्रुपचे ॲनिमल्स आहेत मात्र सेम हॅबिटॅटमध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही कॉमन फीचर्स पाहायला मिळतात सो यांना ॲडॅप्टिव्ह कॉन्व्हर्जन असं म्हटलं जातं सो इथं आपण कंप्लीट केलेलं आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ॲडॅप्टिव्ह रेडिएशनची जी डेफिनेशन दिलेली आहे ही इव्हॉल्युशनची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसीज अराईज होतात हे इव्हॉल्युशन जिओग्राफीच्या एका पॉईंटपासून स्टार्ट होतं आणि त्याच जिओग्राफीच्या वेगवेगळ्या एरियामध्ये रेडिएट होतं ओके okay. सो so, याला आपण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणतो आणि याचे दोन एक्झाम्पल डार्विन फिंच अँड ऑस्ट्रेलियन मार्सुपियल आणि ऑस्ट्रेलियन प्लासेंटल हे एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन मार्सुपियल जे आहे त्याच्या खाली या पेजवरती बघा या ठिकाणी कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन हा वर्ड दिलेला आहे आणि स्टेटमेंट पुन्हा एकदा रीड करा ते पहिल्यापासून वेन मोर दॅन वन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ॲपियर टू हॅव ऑकर्ड इन अॅन आयसोलेटेड जिओग्राफिकल एरिया डिप ओके इन अॅन आयसोलेटेड जिओग्राफिकल एरिया रिप्रेझेंटिंग डिफरंट हॅबिटॅट्स वन कॅन कॉल धीस कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन याला कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन असं म्हटलं जातं जेव्हा एकापेक्षा जास्त ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आयसोलेटेड जिओग्राफिकल एरियामध्ये होतात तेव्हा त्याला कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन असं म्हणतात हे स्टेटमेंट महत्त्वाचं वाटतं ते नीट लक्षात ठेवा नेक्स्ट आहे बायोलॉजिकल इव्होल्युशन्स त्या डार्विनचा जो व्ह्यू आहे बायोलॉजिकल इव्होल्युशनचा तर तो इथे एक्झाम्पलच्या मदतीने एक्सप्लेन केलेलं आहे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत नीट लक्षात घ्या बघा बायोलॉजिकल इव्होल्युशन इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन इन अ ट्रू सेन्स वूड हॅव स्टार्टेड वेन सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ विथ डिफरन्स इन मेटाबॉलिक कॅपॅबिलिटी ओरिजिनेटेड ऑन अर्थ ओके आता याचा अर्थ सगळ्यांनी समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल सिलेक्शन सगळ्यांना समजलं आहे का बघा जेव्हा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम एकाच वेळी असतात तेव्हा त्या ते ऑर्गॅनिझमधल्या त्या सगळ्या ऑर्गॅनिझमधल्या ज्या ऑर्गॅनिझमकडे फिटनेस असतो किंवा त्या सराउंडिंगमध्ये सर्वाईव्ह होण्याचे कॅरेक्टर असतात तोच ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतो ज्याच्याकडे नेचरनुसार कॅरेक्टर नसतात तो या प्रोसेसमधून बाजूला होतो तर हे जे आहे याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो आता सगळ्यात पहिले जे लाईन पहिले जे तीन स्टेटमेंट दिलेत ते म्हणतात इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन नॅचरल सिलेक्शनने जे इव्हॉल्युशन आहे हे आत्ता नाही तर कधी स्टार्ट झालेलं आहे इन ट्रू सेन्स वूड हॅव स्टार्टेड व्हेन सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ विथ डिफरन्स इन मेटाबॉलिक कॅपॅबिलिटी ओरिजिनेटेड ऑन अर्थ हे कधी सुरू झालं जेव्हा या अर्थवरती सेल्युलर फॉर्म म्हणजे पहिल्यांदा सेल तयार झाली असेल त्यावेळी मग आता तेव्हा एकच सेल तयार झाली असं नाही तर वेगवेगळ्या सेल्स तयार झाल्या ज्यांची मेटाबॉलिक कॅपॅबिलिटी वेगवेगळी होती म्हणजे वेगवेगळ्या मॅटाबॉलिझम असणाऱ्या सेल त्यावेळी अर्थवरती तयार झाल्या मग या सगळ्या सेलमधल्या कोणत्या सेल, सेल सर्वाईव्ह झाल्या तर आजूबाजूचं सराउंडिंग आजूबाजूची कंडिशन जशी आहे त्या कंडिशनमध्ये ज्या तग धरून राहू शकल्या ज्या ग्रो होऊ शकल्या त्या सर्वाईव्ह झाल्या ज्यांना आजूबाजूच्या कंडिशनमध्ये सर्वाय होता आलं नाही ते या प्रोसेसमधून बाजूला झाल्या सो या वेनी नॅचरल सिलेक्शन जे, त्या वेली। त्या वेली जे आहे या वेनी नॅचरल सिलेक्शन जे आहे हे खऱ्या अर्थाने कधी सुरू झालं जेव्हा अर्थवरती फर्स्ट सेल्युलर फॉर्म तयार झाले त्यावेळी त्यावेळी तयार झालेले जे सेल्युलर फॉर्म आहेत यांचं मेटाबॉलिझम वेगवेगळं होतं आणि ज्या सेलचं मेटाबॉलिझम सराउंडिंग कंडिशनमध्ये ॲडॅप्ट होऊ शकलं त्या सेल सर्वाईव्ह झाल्या ज्या सेलचं होऊ शकलं नाही त्या या प्रोसेसमधून बाजूला झाल्या सो पहिले तीन स्टेटमेंट समजले का बघा नॅचरल सिलेक्शन इन ट्रू सेन्स वुड हॅव स्टार्टेड व्हॅन सेल्युलर फॉर्म्स ऑफ लाईफ विथ डिफरन्स इन मेटाबॉलिक कॅपॅबिलिटी ओरिजिनेटेड ऑन अर्थ द इसेन्स ऑफ डार्विनियन थिअरी अबाउट इव्हॉल्युशन इज अ नॅचरल सिलेक्शन इसेन्स म्हणजे महत्त्वाची गोष्ट सो डार्वेनियन थेअरी जी आहे या थेअरीची सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं नॅचरल सिलेक्शन ओके मग आता याच्याबद्दल काय दिलं आहे बघा द रे द रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ न्यू फॉर्म इज लिंक टू द लाईफ सायकल ऑर द लाईफ स्पॅन नवीन सेल ॲपियर होण्या नवीन सेल ॲपियर होणं म्हणजे एखादी नवीन सेल ॲपियर व्हायला किती वेळ लागणार रेट म्हणजे टाईम पिरियड द रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ न्यू फॉर्म नवीन फॉर्म ॲपियर होण्याचा रेट म्हणजे नवीन फॉर्म ॲपियर व्हायला अराईज व्हायला किती वेळ लागेल हे कशावरती डिपेंड करतं किंवा कशाशी लिंक आहे तर त्या सेलच्या लाईफ सायकलशी किंवा त्या सेलच्या लाईफ स्पॅन्डशी एक, एक, एक एक्झाम्पल देऊन त्यांनी ही गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे एक्झाम्पल पाहण्याआधी स्टेटमेंट पुन्हा रिपीट करते द रेट ऑफ ॲपिअरन्स ऑफ न्यू फॉर्म नवीन फॉर्म ॲपियर होण्याचा जो रेट आहे हा रेट कशाशी लिंक्ड आहे तर त्या सेलच्या लाइफ सायकलशी किंवा त्या सेलच्या लाईफ हा लिंक्ड आहे याचे एक्झाम्पल आहे मायक्रोब्स मायक्रोब्स दॅट डिवाइड फास्ट हैव द ॲबिलिटी टू मल्टिप्लाय अँड बिकम मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल विदिन आर सो so, मायक्रोब जे आहेत यांचे एका सेलपासून दोन सेल तयार होण्याचा जो टाईम पिरियड आहे तो ट्वेंटी फोर आवर्स आहे सो so, काही तासांमध्ये एका सेलपासून दोन सेल आणि असे बरेच बॅक्टेरिया असतील तर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया तयार होण्यासाठी काही तास लागतात अ कॉलनी ऑफ बॅक्टेरिया से ए आता दोन कॉलनींबद्दल डिस्कशन दिलेलं आहे एका कॉलनीचा नेम आहे ए कॉलनी म्हणजे ग्रुप ऑफ बॅक्टेरिया बरेच बॅक्टेरिया जेव्हा एकत्र ग्रो होत आहेत त्याला कॉलनी म्हटलं जातं सो अ कॉलनी ऑफ बॅक्टेरिया so, से ए म्हणजे पहिली बॅक्टेरियाची कॉलनी तिला ए असं नेम दिलं ग्रोईंग ऑन गिवन मीडियम हॅज बिल्ट इन व्हॅरिएशन इन टर्म्स ऑफ ॲबिलिटी टू युटिलाइज अ फीड कॉम्पोनंट एखादा ग्रोइंग मीडियम दिलेलं आहे म्हणजे आपण स्वतः मीडियम तयार केलेलं आहे एखाद्या फ्लास्कमध्ये आणि त्या फ्लास्कमध्ये ए ही बॅक्टेरियाची कॉलनी ग्रो होती आहे आता त्या बॅक्टेरियाकडे त्या न्यूट्रियंट मीडियममध्ये दिलेला एखादा न्यूट्रियंट युटिलाईज करण्याची समजा त्याच्याकडे ॲबिलिटी आहे ओके सो से ए ग्रोईंग ऑन अ गिव्हन मीडियम हॅज बिल्ट इन व्हॅरिएशन इन टर्म्स ऑफ ॲबिलिटी टू युटिलाइज फीड कॉम्पोनंट अ चेंज इन द मीडियम कम्पोजिशन वूड ब्रिंग आउट ओनली दॅट पार्ट ऑफ द पॉप्युलेशन से बी दॅट कॅन सर्व्हाइव्ह अंडर न्यू कंडिशन ओके सो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नवीन सपोज मीडियम तयार केलं आणि नवीन मिडियममध्ये एखादा नवीन वेगळा न्यूट्रिएंट ॲड केला तर हा न्यूट्रिएंट घेण्याची ॲबिलिटी ए या कॉलनीकडे नाही आहे बॅक्टेरियाची जी ए कॉलनी आहे तिच्याकडे नाही आहे मात्र त्याच्यामध्ये जे बी नावाची कॉलनी आहे बॅक्टेरियाची तिच्याकडे मात्र हे नवीन न्यूट्रियंट मीडियम घेण्याची ॲबिलिटी आहे त्यामुळे ह्या दोन कॉलनींपैकी ए आणि बीपैकी सर्वाईव्ह कोण होणार तर बी ही कॉलनी सर्वाईव्ह होते नवीन कंडिशनमध्ये आणि या ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये व्हॅरियंट पॉप्युलेशन आउटग्रोज म्हणजे ह्या काही टाईम पिरियडमध्ये कुठलं पॉप्युलेशन आउटग्रो होईल तर मायक्रोबची बी ही कॉलनी जास्त ग्रो होईल एपेक्षा आणि एचं प्रमाण कमी होईल सगळ्यांना एक्झाम्पल लक्षात आलं का बघा बॅक्टेरियनच्या दोन कॉलनीज आहेत पहिलं जे न्यूट्रिएंट मिडियम दिलं ते सिम्पल होतं ते घेण्याची ॲबिलिटी दोन्ही कॉलनींकडे आहे सो ग्रो झाल्या दोन्ही मात्र नंतर न्यूट्रिएंट मिडियम चेंज केलं आणि चेंज केलेल्या न्यूट्रिएंट मिडियम घेण्याची ॲबिलिटी फक्त बी ह्या बॅक्टेरियल कॉलनीकडे आहे त्यामुळे चेंज मिडीयममध्ये बी ही कॉलनी फास्ट ग्रो झाली आणि ए कॉलनी त्याच्यामध्ये मागे पडली ओके पुढे बघा अ चेंज इन द मीडियम कंपोजिशन वूड ब्रिंग आऊट ओनली दॅट पार्ट ऑफ द पॉप्युलेशन से बी दॅट कॅन सर्व्हाइव्ह अंडर दी न्यू कंडिशन इन ड्यू कोर्स ऑफ टाईम दिस व्हॅरियंट पॉप्युलेशन आउटग्रोज दी ऑदर अँड ॲपियर ॲज अ न्यू स्पेसीज ओके सो so, काही वेळा म्हणजे काही टाईम पिरियडमध्ये हे जे नवीन पॉप्युलेशन आहे म्हणजे बी ही जी कॉलनी आहे ती आउटग्रो झाली एपेक्षा जास्त प्रमाणात ग्रो झाली ओके okay, आणि नवीन स्पेसीज म्हणून ॲपियर झाली ओके okay. पुढे बघा दिस वूड हॅपन विद इन डे हे होण्यासाठी काही दिवस लागले फॉर द सेम थिंग टू हॅपन इन फिश ऑर फाऊल वूड टेक मिलियन्स ऑफ इयर ॲज अ लाईफ स्पॅन ऑफ दीज ॲनिमल आर इन इयर्स सो बघा त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं की नवीन फॉर्म ॲपियर होणं कशाशी रिलेटेड आहे त्या सेलच्या लाईफ सायकलची लाईफ सायकलशी किंवा त्या सेलच्या लाईफ स्पॅनशी मायक्रोबचा लाईफ स्पॅन कमी किंवा लाईफ सायकल छोटी आहे काही तासात ते डिवाईड होतात त्यामुळे नवीन फॉर्म आराई कधी झाला काही दिवसात नवीन फॉर्म अराईज झाला मात्र हेच जर आपण फिश किंवा फाऊलचं एक्झाम्पल घेऊ तर नवीन व्हॅरियंट अराईज होण्यासाठी काही वर्ष लागू शकतात कारण त्यांचा लाईफ जो आहे तो इयर्समध्ये आहे बॅक्टेरियांसारखा डे किंवा आर्समध्ये नाही ओके ना हिअर वी से दॅट फिटनेस ऑफ बी इज बेटर दॅन दॅट ऑफ ए अंडर द न्यू कंडिशन ओके नवीन कंडिशन कोणती तर न्यूट्रिएंट मीडियम चेंज होणं चेंज झालेल्या नवीन न्यूट्रियन मीडियममध्ये फिट कोण आहे तर बी ही कॉलनी फिट आहे आणि ए ही कॉलनी फिट नाही ओके सो हिअर वी से दॅट फिटनेस ऑफ बी इज बेटर दॅन दॅट ऑफ ए अंडर द न्यू कंडिशन नवीन कंडिशनमध्ये ए बीचा फिटनेस चांगला आहे एपेक्षा नेचर सिलेक्ट फॉर फिटनेस तर त्या ठिकाणी नेचर काय आहे न्यूट्रिएंट मीडियम हे नेचर आहे आणि या नेचरनी कोणाला सिलेक्ट केलं बी या कॉलनीला सिलेक्ट केलं फिट कॉलनीला सिलेक्ट केलं वन मस्ट रिमेंबर दॅट द सो कॉल्ड फिटनेस इज बेस्ड ऑन कॅरेक्टरिस्टिक विच आर इनहेरिटेड सो आपण ज्याला फिटनेस म्हणतोय तर ते फिटनेस म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आहेत ज्या इनहेरिट होत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या बी या कॉलनीमध्ये कोणतं कॅरेक्टर होतं तर नवीन न्यूट्रियंट घेण्याची ॲबिलिटी असणं हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये होतं मग हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर इनहेरिटेड आहे म्हणजे एका जनरेशनकडून इन शॉर्ट ते जीनवरती डिपेंड करतं ते कॅरेक्टर ओके हेन्स देअर मस्ट बी अ जेनेटिक बेसिस फॉर गेटिंग सिलेक्टेड अँड टू इव्हॉल्व सो फायनली त्यांनी सांगितलं आहे किंवा कन्क्लूड केलेलं आहे की कोणता बॅक्टेरियाचंच एक्झाम्पल घेऊयात ए आणि बी बॅक्टेरियनमधला कोण आउटग्रो झाला नवीन न्यूट्रियंट मिडीयममध्ये तर बी आउटग्रो झाला कारण तो फिट होता कारण फिट म्हणजे काय तर नवीन न्यूट्रियंट मीडियम घेण्याची ॲबिलिटी त्याच्याकडे होते म्हणून तो फिट आणि ही जी ॲबिलिटी आहे ही जी ॲबिलिटी आहे ऑर्गॅनिझमकडे सर्वाईव्ह होण्याची तर ह्या ॲबिलिटी किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे जेनेटिक आहे किंवा जीनवरती डिपेंड करतं ओके सो दिस ॲडॅप्टिव ॲ ॲबिलिटी इज इनहेरिटेड इट हॅज जेनेटिक बेसिस ही इनहेरिट होती आहे त्याचं जेनेटिक बेसिस आहे सो फिटनेस इज द एन रिझल्ट ऑफ द ॲबिलिटी टू ॲडॅप्ट अँड गेट सिलेक्टेड बाय नेचर ओके सो एक्झाम्पल सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा डार्विनची जी थिअरी आहे नॅचरल सिलेक्शन हे त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आणि हे नॅचरल सिलेक्शन आपण एका बॅक्टेरियल कॉलनीच्या बाबतीत स्टडी केलं आणि नॅचरल सिलेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं की जे कॅरेक्टर किंवा जो फिटनेस नेचर सिलेक्ट करतो आहे ते ॲक्च्युअल कॅरेक्टर आहे आणि ते इनहेरिट होतंय म्हणजेच ते जीनवरती डिपेंड करत आहे ओके okay, आता पुढचा पॉईंट नीट बघा ब्रांचिंग डिसेंट अँड नॅचरल सिलेक्शन आर टू की कन्सेप्ट ऑफ डार्विनियन थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सो ब्रांचिंग डिसेंट म्हणजे काय प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज बाय कॉमन ॲन्सिस्टर एकाच कॉमन ॲन्सिस्टरपासून नवीन स्पेसीज अरायज होण्याची जी प्रोसेस आहे याला ब्रांचिंग डिसेंट असं म्हटलं जातं आणि नॅचरल सिलेक्शन जे आपण आत्ता स्टडी केलं तर ह्या दोन की कन्सेप्ट आहेत डार्विनियन थेअरी ऑफ इव्होल्युशनच्या ओके इवन बिफोर डार्विन अ फ्रेंच नॅचरलिस्ट लॅमार्क हॅज सेड दॅट

वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये गेल्यानंतर त्या त्या कंडिशननुसार त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन होतात आणि नवीन स्पेसीज अराईज होतात आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपियलमध्ये आपण पाहिलं की एकाच आयलँड कॉन्टिनेंटमध्ये डिफरंट ग्रुपचे ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेम क्रायटेरिया डेव्हलप करतात तर हे दोन इव्होल्युशननंतर आपण डार्विनच्या थिअरीमधली नॅचरल सिलेक्शन ही कन्सेप्ट पाहिली आता आपण स्टडी करणार आहोत फ्रेंच नॅचरलिस्ट लॅमार्क यांचं इव्होल्युशन कोणत्या अँगलनी एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण पाहतो आहे सो बघा अकॉर्डिंग टू लॅमार्क इव्होल्युशन जे आहे ते कशामुळे झालेलं आहे तर यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन ऑर्गनचा यूज करत आहे किंवा करत नाही त्याच्यावरून इव्होल्युशन झालेलं आहे मग त्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलं ही गेव द एक्झाम्पल ऑफ जिराफ हू इन अॅन अटेम्प्ट टू फॉरेज

नो बडी बिलीव्ह दिस कंजिक्युअर एनिमोर ओके सो त्यांनी असं सांगितलं की टॉल ट्रीजवरचे लीप फॉरेज करण्यासाठी जिराफने त्यांची नेक जी आहे ती स्ट्रेच केली किंवा इलॉन्गेट केली आणि हे जे त्यांनी ॲक्वायर केलेलं कॅरेक्टर आहे इलाँगेटेड नेकचं हे सक्सेडिंग जनरेशनकडे पास ऑन झालं शेवटचं स्टेटमेंट बघा जिराफ स्लोली ओव्हर द इयर्स केम टू ॲक्वायर लाँग नेक्स नो बडी बिलीव्ह दिस कॉन्जिक्युअर एनिमोर ओके तर आता कोणीही या थिअरीवरती किंवा ह्या अनुमानावरती विश्वास ठेवत नाही इन शॉर्ट ही थिअरी जास्त ॲक्सेप्ट केलेली नाही ओके नेक्स्ट बघा इज इवॉल्युशन अ प्रोसेस ऑर द रिझल्ट ऑफ प्रोसेस क्वेश्चन विचारलेला आहे की इव्हॉल्युशन ही एक प्रोसेस आहे की इव्हॉल्युशन एका प्रोसेसचा रिझल्ट आहे सो so, इव्हॉल्युशन प्रोसेस आहे की रिझल्ट आहे ह्याचा हा क्वेश्चन विचारलेला आहे पुढे बघा द वर्ल्ड वी सी इन ॲनिमेट ऑर ॲनिमेट इज ओनली द सक्सेस स्टोरीज ऑफ इव्होल्युशन आत्ता जा है, -living, living. जे आपण वर्ल्ड पाहतोय इन ॲनिमेट किंवा नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग जे काही आहे ह्या सक्सेस स्टोरीज आहेत इव्होल्युशनच्या म्हणजे इव्होल्युशनमध्ये जे जे सक्सेस झालेले आहेत ते ते आत्ता आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात वेन वी डिस्क्राईब द स्टोरी ऑफ धिस वर्ल्ड वी डिस्क्राईब इव्होल्युशन ॲज अ प्रोसेस सो जेव्हा आपण या वर्ल्डची स्टोरी डिस्क्राईब करतो तेव्हा आपण इव्होल्युशन ही प्रोसेस आहे असं सांगतो ऑन द अदर हँड व्हेन वी डिस्क्राईब द स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ वी ट्रीट इव्होल्यूशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ प्रोसेस कॉल्ड नॅचरल सिलेक्शन जेव्हा आपण लाईफ ऑन अर्थ अर्थवरचं लाईफ जे याची जेव्हा स्टोरी आपण सांगतो तेव्हा हेच इव्हॉल्युशन आपण कॉन्सिक्वेन्स रिझल्ट म्हणून डिस्कस करतो ऑफ अ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नॅचरल सिलेक्शनचा तो कॉन्सिक्वेन्स आहे रिझल्ट आहे सो वी आर स्टील नॉट व्हेरी क्लिअर वेदर टू रिगार्ड इव्हॉल्युशन अँड नॅचरल सिलेक्शन ॲज अ प्रोसेसेस और एन रिझल्ट ऑफ अननोन प्रोसेस सो आपल्याला हे अजूनही क्लिअर नाही की इव्होल्यूशन ही प्रोसेस आहे की कोणत्या तरी अननोन प्रोसेसचा एन रिझल्ट आहे हे अजूनही क्लि क्लिअर नाही मात्र जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचं वर्ल्ड डिस्क्राईब करतो तेव्हा आपण इव्हॉल्युशन ही प्रोसेस आहे असं सांगतो सो कोणत्या प्रोसेसनी इव्होल्यूशन झालेले किंवा असं असं झालं ह्या प्रोसेसला इव्होल्युशन म्हणायचं असं सांगतो तर जेव्हा आपण अर्थवरचं लाईफ एक्सप्लेन करतो आहे त्यावेळी आपण इव्होल्युशन जे आहे ते, ते कोणत्या तरी प्रोसेसचा कॉन्सिक्वेन्स किंवा रिझल्ट आहे हे आपण सांगतो सो so, हे अजूनही एक्झॅक्ट क्लिअर नाही लास्ट पॅरेग्राफ बघा इट इज पॉसिबल दॅट द वर्क ऑफ थॉमस माल्थस ऑन पॉप्युलेशन इन्फ्लुएन्स्ड डार्विन सो थॉमस माल्थस हे जे सायंटिस्ट आहेत यांचं पॉप्युलेशनवरती वर्क आहे आणि ह्या वर्कने डार्विन इन्फ्लुएन्स झाले किंवा प्रभावित झाले सो स्टेटमेंट पुन्हा बघा इट इज पॉसिबल दॅट वर्क ऑफ थॉमस माल्थस ऑन पॉप्युलेशन इन्फ्लुएन्स्ड डार्विन थॉमस माल्थस यांच्या पॉप्युलेशनवरचं जे वर्क आहे त्याच्यामुळे डार्विन इन्फ्लुएन्स झाले नॅचरल सिलेक्शन इज बेस्ड ऑन सर्टन ऑब्झर्वेशन विच आर फॅक्च्युअल सो नॅचरल सिलेक्शन जे आहे डार्विन यांनी सांगितलेलं ते काही ऑब्झर्वेशनवरती आहे जे फॅक्च्युअल किंवा जे फॅक्ट आहेत फॉर एक्झाम्पल नॅचरल सिलेक्शन आर लिमिटेड सॉरी Natural resources are limited. Population are stable in size except for seasonal fluctuation. Member of a population vary in characteristic. In fact, no two individuals are alike even though they look superficially similar. Most of variation are inherited, etc. So hekai sangitlai? Natural selection is based on certain observations which are factual. नॅचरल सिलेक्शनची जी थिअरी आहे ती काही ऑब्झर्वेशनवरती बेस्ड आहेत ज्या फॅक्ट आहेत मग फॅक्ट काय आहेत एक नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड म्हणजे जे आपल्या आजूबाजूला रिसोर्सेस आहेत मग वॉटर असेल फूड असेल हे सगळे रिसोर्सेस लिमिटेड आहेत त्यानंतर पॉप्युलेशनचा सा साईज जो आहे खूप वाढला किंवा खूप कमी झाला असं होत नाही स्टेबल राहतो पॉप्युलेशनचा सा साईज एक्सेप्ट सीजनल फ्लक्च्युएशन काही सीजनमध्ये होणारे जे फ्लक्च्युएशन आहेत ते सोडले तर पॉप्युलेशनचा साईज स्टेबल राहतो ओके पॉप्युलेशनचे जे मेंबर आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिकमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं जरी ते सुपरफिशली एकसारखे वाटत असले तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळेपणा आपल्याला पाहायला मिळतो ओके आणि हे जे व्हॅरिएशन आहेत हे इनहेरिट होतात सो ह्या काही फॅक्ट आहेत ऑब्झर्वेशन्स आहेत सो या ऑब्झर्वेशनवरती डार्विन्स थिअरीची नॅचरल सिलेक्शन जे आहे ती बेस्ड आहे पुढे काय दिलेलं आहे बघा द फॅक्ट दॅट थेरॉटिकली पॉप्युलेशन साईज विल ग्रो एक्सपोनेएन्शियली इफ एव्हरीबडी रिप्रोड्यूस मॅक्झिमली सो थेरॉटिकली पॉप कोणताही पॉप्युलेशन साईज जो आहे तो एक्सपोनेन्शियली ग्रो होतो इफ एव्हरीबडी रिप्रोड्यूस मॅक्सिमली प्रत्येकच ऑर्गॅनिझमने त्याच्या मॅक्स कॅपॅसिटी एवढं रिप्रोडक्शन जर केलं तर पॉप्युलेशनचा साईज एक्सपोनेन्शियली ग्रो होईल खूप जास्त ग्रो होईल ओके दिस इज फॅक्ट दिस फॅक्ट कॅन बी सीन इन अ ग्रोईंग बॅक्टेरियल पॉप्युलेशन ही फॅक्ट आपल्याला ग्रोईंग बॅक्टेरियल पॉप्युलेशनमध्ये पाहायला मिळते ओके अँड द फॅक्ट दॅट पॉप्युलेशन साइजेस इन रिॲलिटी आर रि आर लिमिटेड सो थेरॉटिकली सांगितलं की जर एक्सपोनिन्शली पॉप्युलेशन साईज होऊ शकतो जेव्हा प्रत्येक ऑर्गॅनिझम मॅक्झिमली रिप्रोडक्शन करेल ओके okay. सो so, जेव्हा ऑर्गॅनिझम मॅक्झिमली रिप्रोडक्शन करतील तेव्हा पॉप्युलेशनचा साईज जो आहे तो एक्सपोनेन्शियल असेल मात्र फॅक्ट ही आहे की पॉप्युलेशनचा साईज लिमिटेड असतो मीन्स दॅट देअर हॅड बीन कॉम्पिटिशन फॉर रिसोर्सेस मग पॉप्युलेशनचा साईज लिमिटेड का राहतो तर तिथं रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन आहे ओनली सम सर्वाईव्ह ओके okay. या कॉम्पिटिशनमध्ये काही सर्वाईव्ह होतात ओके रिसोर्सेससाठी जे कॉम्पिटिशन आहे त्यात काही सर्वाईव्ह होतात अँड ग्रीव ॲट द कॉस्ट ऑफ अदर दॅट कुड नॉट फ्लरिश जे सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत इन शॉर्ट ते मारले जातात किंवा मरतात आणि त्या कॉस्टवरती जे सर्वायव होत आहेत ते ग्रो होतात फ्लरिश होतात द नॉवेल्टी अँड ब्रिलियंट इनसाईट ऑफ डार्विन वॉज धिस ही असर्टेड दॅट व्हॅरिएशन विच आर हेरिटेबल अँड विच मेक रिसोर्स युटिलायझेशन बेटर फॉर फ्यू अँड will enable only दोज टू reproduce अँड लिव्ह मोर प्रोजेनी सो so, नाविन्यता किंवा ब्रिलियन्सी जी आहे डार्विनची ती कशात आहे बघा ही asserted that, त्यांनी काय assert केलं व्हॅरिएशन विच आर हेरिटेबल जे, okay, so, जे व्हॅरिएशन हेरिटेबल आहेत म्हणजे जेनेटिक आहेत ओके सो जे व्हॅरिएशन जेनेटिक आहेत हेरिटेबल आहेत विच आर हेरिटेबल अँड विच मेक रिसोर्स युटिलायझेशन बेटर आणि ज्या हेरिटेबल कॅरेक्टरमुळं व्हॅरिएशनमुळे आजूबाजूचे रिसोर्सेस चांगल्या पद्धतीनं युटिलाईज करता येत आहेत ओके हेच फक्त व्हॅरिएशन सर्वाईव्ह होतील विल एनॅबल दोज टू रिप्रोड्यूस म्हणजे ज्या ऑर्गॅनिझममध्ये हे हेरिटेबल व्हॅरिएशन आहेत की ज्या व्हॅरिएशनमुळे रिसोर्सेस चांगल्या पद्धतीनं युटिलाईज करता येत आहेत असेच ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात आणि जास्त प्रोजेनी तयार करतात हेन्स फॉर अ पिरियड ऑफ टाईम ओव्हर मेनी जनरेशन सर्वायवर विल लिव्ह मोर प्रोजेनी अँड देअर वीड बी चेंज इन पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक अँड हेन्स न्यू फॉर्म ॲपियर टू अरायज ओके सो फॉर पिरियड ऑफ टाईम ओव्हर मेनी जनरेशन काही टाईम पिरियडनंतर बऱ्याच जनरेशननंतर जे सर्वायवर आहेत ते मोठ्या प्रमाणावरती प्रोजनी तयार करतात आणि पॉप्युलेशनमध्ये चेंज होतो तर यालाच म्हटलं जातं की किंवा कि याच वेनी नवीन स्पेसीज अराईज होते सो हे आपण डार्विनची थिअरी ॲडॅप्टिव्ह रेडिएशनपासून जे काही स्टडी केलेलं आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनमध्ये फर्स्ट फिंचेसचे एक्झाम्पल सेकंड ऑस्ट्रेलियन मॉर्सोपियलचे एक्झाम्पल नेक्स्ट नॅचरल सिलेक्शन बघितलं आणि यात आपण बॅक्टेरियाच्या दोन कॉलनी स्टडी केल्या त्यानंतर इथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ब्रांचिंग डिसेंट अँड नॅचरल सिलेक्शन आर टू की कन्सेप्ट ऑफ डार्विनियन थेअरी हे स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा यानंतर आपण लॅमार्कची थेरीसुद्धा स्टडी केली आणि त्यानंतर फायनली डार्विनचे जे काही नॅचरल सिलेक्शन आहे ते काही फॅक्टवरती बेस्ड आहेत त्या फॅक्ट कोणत्या थेरॉटिकली कोणतंही पॉप्युलेशन एक्सपोनेन्शियल साईजनी ग्रो होऊ शकतं साईजपर्यंत जाऊ शकतं मात्र तेवढं ग्रो होत नाही कारण जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं रिसोर्सेससाठी आणि या कॉम्पिटिशनमध्ये तेच सर्वाय होतात जे ज्यांच्याकडे चांगले कॅरेक्टर किंवा जे चांगल्या पद्धतीनं रिसोर्सेस युटिलाईज करू शकतात तेच फ्लरिश होतात ओके सो इथपर्यंत आपण डार्विनची थिअरी स्टडी केलेली आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ इव्होल्यूशन हा पॉईंट हार्डिविनबर्ग प्रिन्सिपल हे स्टडी करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे थँक यू